नमस्कार, मी सतीश मुळे, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। रत्नागिरीच्या ओम पेडणेकर व वैष्णवी श्रीनाथ यांनी जुन्नरमधील वानरलिंगी सुळका केला सर। रत्नागिरी शहरातील चरमाले येथे असलेल्या स्मशानभूमीत उभारण्यात येत आहे गॅसवरील शवदाहिनी। आणि कडाक्याच्या थंडीत 90 अंशाचा सरळ व उभा वानरलिंगी सुळका सर करणाऱ्या पेडणेकर व श्रीनाथ यांच्यावर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे मां पुकारे अब। मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में। बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूया विस्ताराने। रत्नागिरी येथील ओम पेडणेकर व वैष्णवी श्रीनाथ या दोन विद्यार्थ्यांनी जुन्नरमधील वानरलिंगी सुळका सर करून मावळत्या वर्षात एक विक्रम केला आहे। रत्नागिरी येथील लोकप्रिय के टी व्हीच्या स्टुडिओमध्ये येऊन दोघांनी आपला अनुभव शेअर केला। किती वेळ लागलाय सगळं, किती तास लागले याला सगळ्याला करायला? साडेपाच तास पूरा करायला म्हणजे डिसेंबर मध्ये आपण सगळे गेला कसा थंडी होती वगैरे काय एकूण त्याचे तिकडची घडामोडी काय दिसते चार पाच तासाचा अनुभव कसा राहिला आपला थोडा त्रास झाला पण तरी थंडी पण तेवढीच होती आणि आम्ही सकाळी नाश्ता वगैरे करून गेल्यानंतर सर चढाई करणे, ते जीवधन किल्ल्यावर तिकडनं मग वानरलिंगीच्या पायथ्याशी जाऊन ते क्लाइम्बिंग करणं थोडं अवघड होतं, पण झालं सगळं। किती एकूण तुम्ही सगळे विद्यार्थी होतात टोटल? सगळे क्लाइम्बिंगला टोटल 8च होते फक्त, पण रत्नागिरीत म्हटलं तर आम्ही दोघच गेलो होतो। अच्छा, यापूर्वी तुम्ही कुठचे किल्ले का सुळका वगैरे असं केलेत काय? सुळका माझा तरी लिंगाणा आणि वजीर सुळका झाला याच्या अगोदर। आणि माझा क्लाइम्बिंग हा पहिलाच होता वानरलिंगी, त्याच्या आधी माझा हरिश्चंद्रगड झालाय, त्यानंतर खिरेश्वर रॅपलिंग केलंय 200 फूट, आणि हडसर चावण शिवनेरी इथे आम्ही गेलो मागच्याच महिन्यात। आता ही वानरलिंगी सुळका जी आहे ना, तिथं कशी आहे, खडतड आहे की तुम्हाला काय? 90 डिग्री मध्ये तो पॉइंट आहे, म्हणजे सुळका तो 90 डिग्री मध्ये उंचीला मोरला जातो। तसा तर खूप पॅच वगैरे एवढे कठीण आहेत त्याचे, पण मधल्या पॅचला म्हणजे पुरा आम्ही कसा विचार केला की जो पहिला माणूस जात असेल तो कसा, म्हणजे काय त्याचे कष्ट असतील, तो काय विचार करून जात असेल, कारण का आम्हाला तर रोपची गरज खूप लागली मधल्या पॅचला, कारण का रोप शिवाय जाणे म्हणजे असं अशक्य वाटत होतं, पण त्याच्यावर ना कोणतरी गेला, मग तो विचार पण मनात येत होता की तो कसा गेला काय केला नसेल। पुणे जिल्ह्यातील जुन्नर मधील 90 अंशाचा सरळ उभा वानरलिंगी सुळका पार करणे म्हणजे एक आव्हानच होते, परंतु ओम पेडणेकर व वैष्णवी श्रीनाथ या दोघांनी जिद्द आणि चिकाटीने ते करून दाखवले। मग रत्नागिरीच्या ओम पेडणेकर आणि खडपेवाटरातील वैष्णवी श्रीनाथ हिने जो वानरलिंगी सुळका आपण पार केलेला आहे,
आपण इतर तरुणांना की इतरांना आपण काय आव्हान किंवा उद्देश करू शकता, काय सांगू शकता की इतरांनी यायला पाहिजे की नको? काय इतरांनी यायला पाहिजे की आता हे क्रिकेट वगैरे हे सगळे असे कॉमन खेळ झालेले आहेत. आता त्या व्यतिरिक्त तुम्ही जर कराल तर हे गिर्यारोहण क्षेत्रात एकदा येऊन बघा, इथे खूप मजा असते आणि काहीतरी वेगळं करण्याचे भारी वाटतं. म्हणजे ते केल्यानंतर त्याच्यातनं अगदी आपण कुठे स्क्यू मध्ये अडकलो असू तर त्याच्यातनं त्यावेळेला पण आपल्याला ह्याच्यातली काही उपयोग होतं. म्हणजे आपण कुठे काय केलं पाहिजे थोडंफार, म्हणजे रोप आपल्याला मिळेल फक्त, मग त्या रोप स्वयं आपण कसं तिकडनं रेस्क्यू झालं पाहिजे एका हाईटवर असू तर काय करून तिकडनं उतरलं, म्हणजे ह्यात पण आपल्याला थोडीफार माहिती मिळू शकते त्याच्यातनं. तुम्ही पुणे जिल्ह्यातील जुन्नरला गेला होता सुका पारखण्यासाठी वानरलिंगी, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात असे आहेत का गड किल्ले, तिकडच्या बाबतीत तुमचा काय अनुभव आहे? रत्नागिरीमध्ये तरी असे नाहीच आहेत, म्हणजे बघायला गेलो तर. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही तर बाहेरच गेलो. आता हा पहिला होता मला तरी क्लाइम, मी पहिल्यांदाच केलं तो पण वानरलिंगी. त्याआधी मी हरिश्चंद्रगडला गेले रॅपलिंग वगैरे, तिकडनं ते खिरेश्वरला वगैरे केलं ते एवढं नाही, पण हा जरा टफ होता क्लाइम्बिंग म्हणून मी पहिल्यांदाच केलं. आणि आता पुढे मला ते वजीर वगैरे ते सगळं करायचं सुरते. पुढे अजून तुझा निर्धार आहे? आता तैलबैला म्हणून येतोय, आता या जानेवारीच्या एंडिंगला येतोय काहीतरी, तेव्हा तो इव्हेंट पण ठेवलाय, तिथे पण जायची खूप इच्छा आहे माझी. वानरलिंगी सुळका सर करण्यामागचा उद्देश काय असे विचारता दोघांनी काय उत्तर दिले ते ऐकूया. काय उद्देश हा मागचा होता? हा मागचा उद्देश असा म्हणजे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातून कोणी असं म्हणजे वानर सुळक्यांकडे एवढा जाणारा कोणी असं नाही आहे, एवढ्या तरुण वयात म्हणजे करणारे असाच उद्देश होता की आपल्या रत्नागिरीतनं पण कोणीतरी तरुण मुलं करू शकतात असं आम्हाला दाखवून द्यायचं होतं, म्हणून आम्ही त्या हेतून केलेलं आहे. वैष्णवी तुला काय वाटते काय हा मागचा उद्देश? मला असं वाटतं की मुलींना लोक कमी लेखतात, त्यामुळे त्यांना काहीतरी म्हणजे पुढे चालना मिळावी यासाठी मला वाटतं की मुलींनी पण काहीतरी करू शकतात असं दाखवून द्यायचं लोकांना की ते असं मुलींना कमी लेखतात वगैरे. अच्छा, वानरलिंगी सुळका सहल करताना असं म्हणजे पार करताना कसा अनुभव आला दोघांचा? अनुभव बोलता आला तर तसा थोडा खडतर होता, पण जेव्हा केलं तेव्हा असं मनाला एकदम अभिमान वाटला की नाही आपण हे करू शकतो असं काहीतरी. किती वेळ लागलाय सगळं, किती तास लागले याला सगळ्याला करायला? पण हे पार करताना भीती नाही वाटली तुमच्या दोघांच्या मनामध्ये? भीती तर सगळ्यांनाच असते, पण भीती वाटली त्याच्यावर हे करत आपल्याला पुढे जायचंय ना. भीती वाटते म्हणजे नेमकं काय वाटलं? आता एवढी हाईट वगैरे बघितल्यानंतर कोणालाही मनात येतो एकदम पोटात गोळा येतो की आपण इथं पडलो तर आपलं काही शिल्लक राहणार नाही, पण तेवढी सेफ्टी वगैरे पण केलेली असते त्या लोकांनी. आता सायगिरी ऍडव्हेंचर वगैरे या टीमने आमच्यासाठी खूप म्हणजे ते असं ट्रीट करतात जसं एक पार्टिसिपेंट म्हणून नाही तर घरचे सदस्य आहेत असं ट्रीट करतात आम्हाला. त्यांचा एक सपोर्ट आमच्यासाठी खूप मोलाचा आहे. एक दीपक दादा आणि कुसुम विषय हे दोघ जणांना खूप सपोर्टिव्ह आहेत आम्हाला. तुम्ही जिद्द आणि चिकाटीने जी सुळका वानरलिंगी पार केली आपण ना, खरोखर तुमच्यामध्ये जिद्द आणि चिकाटी होती की नाही? होती म्हणून आम्ही तिकडे माझी इच्छा होती. जेव्हा मी लिंगाणा सुळका केला ना तेव्हा मला आकाश पालकर म्हणून माझ्यावर होता, त्यांनी मला असं सांगितलं की आपल्या म्हणजे सह्याद्रीमध्ये असे पण दोन सुळके आहेत कट्टी 90° गुणलेले, मग तिकडे जायची इच्छा म्हणजे असं बघून बघून मग बोललो एक दिवस करायचा, तर त्याला त्याच्या मदतीने असं तो त्यांनीच मला खूप सपोर्ट केला. तो बोलला असं हाय आपण जाऊया तिथपर्यंत, मी तुझ्याकडनं करून घेतो असं करून आता त्यांनी माझी स्वप्न पुरी केली. अच्छा, तर डिसेंबर महिना थंडीचा महिना वेगवान वारे वगैरे ते ऍक्च्युअली वानरलिंगीची सुळका आहे नेमकी, तिकडचा तुमचा वारा म्हणा किंवा थंडी म्हणा ह्याच्यातून आपण तो कसा पार केला? ह्याच्यातून म्हणजे आता काय स्वतःची थोडीशी विल पॉवर आणि सपोर्टला असणारी टीम आहे त्याची, सायगिरी ऍडव्हेंचर म्हणा आकाश पालकर, ह्याच्यामुळे आम्हाला ह्याच्यात आवड निर्माण झाली मला तर, कारण त्यांनी मला ह्याच्यात खूप सपोर्ट केलाय. तोच मला ह्याच्या प्रत्येक ह्याच्यात मार्ग सुचवत असतो की नाही तू असं केलं आणि असं होईल, तू हे कर तू ते कर पुढे जा ह्याच्यात ना. तो मला इतकं तुझ्या आई वडिलांचं नाव त्याच्यात ना रोशन होऊ शकतो की असं, त्यांना पण कुठेतरी अभिमान वाटेल की आपला मुलगा कुठेतरी काहीतरी, त्याचा खूप पाठिंबा आहे आम्हाला खरं म्हणजे. माउंटेनियर्स असोसिएशन रत्नागिरी या संस्थेच्या माध्यमातून ओम पेडणेकर व वैष्णवी श्रीनाथ या दोघांनी
वानरलिंगी सुळका सर केला आणि भविष्यात आपण ही मोहीम सुरूच ठेवणार असल्याचे केटीव्हीजवळ बोलताना त्यांनी सांगितले. पर ऐतिहासिक गड किल्ले असतील, तुमचे सुळके असतील, ह्याच्या राखण्यासाठी कि हे चांगले ठेवण्यासाठी शासनाने काय करावं असं तुम्हाला दोघांना वाटते? मला तर पहिलं वाटतं की शासनापेक्षा नागरिकांनी आहे ना आपला कचरा आपण कॅरी करायचा. कारण तिथे आम्ही जेव्हा जेव्हा गेलो ना तेव्हा च्युइंगम्सचे कागद म्हणा, रॅपर म्हणा, हे सगळे फेकलेले होते. आम्ही ते सगळं जमा करून आणत होतो बॅगेत. तर नागरिकांनी किंवा तिकडचे पर्यटकांनी फक्त स्वतःचा कचरा आहे ना स्वतः कॅरी करावा, बस एवढीच इच्छा आहे. कारण पर्यावरणाचं संरक्षण करणे तर आपल्याच हातात आहे ना, त्यामुळे उगाच बाकी ज्या म्हणजे परिसर पण चांगला राहील आणि ते गड किल्ल्यांवर नावं वगैरे लिहितात हे आधी बंद करायला पाहिजे. कारण आम्ही जिथे जिथे गेलो तिथे नावं वगैरे लिहिलेली होती, ते आम्हाला नाही आवडलं. म्हणजे असे तुम्ही नावं लिहिलेत की नाही तिथे? नाही ना. बरं, तर शासनाने काय करावं तुम्हाला असं वाटतं? याची लोकांची जबाबदारी झाली की लोकांनी स्वच्छता ठेवायला पाहिजे, गांड करायला नाही पाहिजे. शासनाकडनं तुमच्या अपेक्षा आहेत काही बाबतीत? काय शासनाकडनं अपेक्षा म्हटलं तर म्हणजे हे लोकांना फक्त ते बोर्ड वगैरे लिहून चालत नाही, तिथे सीसीटीव्ही वगैरे पण असले तरी बरं होईल. कारण की लोक आहे ना खूप म्हणजे नावं लिहिणे हे ते हे सगळे गैरप्रकार करतात, त्यामुळे ते आम्हाला नाही आवडते. आणि म्हणजे एकूण तुमचा वानरलिंगे सुळका पार करण्याचा अनुभव चांगला राहिला. अच्छा, तुम्ही आता पुढचा निर्धार केलाय की अजून आपण पुढच्या करणार? आम्हाला आज आपण तुम्ही दोघेही ओम पेंडणेकर, वैष्णवी श्रीनाथ के टीच्या स्टुडिओमध्ये आले. त्याने नुकताच ऐन थंडीमध्ये वानरलिंगी सुळका पार केलेला आहे. तुम्ही चांगलं काम केलं, तुम्हाला शुभेच्छा. आणि भविष्यामध्ये आपण असेच आणखी मोठे सुळके म्हणा की गड किल्ले असेल ते पार करण्यासाठी के टीव्ही सदैव तुमच्या पाठीशी राहील. धन्यवाद, तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. आर के डिजिटल केबल आणि के टीव्ही तर्फे दोघांनाही शुभेच्छा व अभिनंदन. रत्नागिरी शहरातील चर्मालय स्मशानभूमीत सुमारे 35 लाख रुपये खर्च करून रत्नागिरी नगरपालिकेतर्फे गॅसवरील शवदाहिनी उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे दिसून आले. शेकडो वर्षापासून मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर केला जातो, परंतु आता तंत्रज्ञान पुढे गेले असल्याने त्याचा वापर करीत चर्मालय स्मशानभूमीत गॅसवरील शवदाहिनी उभारली जात आहे. दरम्यान चर्मालयाबरोबरच भागोजी शेटकीर स्मशानभूमी व अन्य ठिकाणी ही गॅसवरील शवदाहिनी उभारण्याचे काम नगरपालिकेतर्फे केले जाणार असल्याचे समजते. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरीच्या ओम पेडणेकर व वैष्णवी श्रीनाथ यांनी जुन्नरमधील वानरलिंगी सुळका केला सर. रत्नागिरी शहरातील चर्मालय येथे असलेल्या स्मशानभूमीत उभारण्यात येत आहे गॅसवरील शवदाहिनी. आणि कडाक्याच्या थंडीत 90 अंशाचा सरळ व उभा वानरलिंगी सुळका सर करणाऱ्या पेडणेकर व श्रीनाथ यांच्यावर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.